अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूले। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नवी मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती आणि काही लोकांनी उड्या मारल्यामुळे आज भाजपची सत्ता आहे। परंतु या महापालिकेमध्ये जो कारभार चाललेला आहे, जो भ्रष्टाचार आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी जे सामान्य नागरिक आहे ते वैतागलेले आहेत आणि त्यांना परिवर्तन हवं आहे। आणि म्हणून या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी असं ठरवलं की महाविकास आघाडी मार्फत या महापालिकेच्या निवडणुका लढवायच्या आहेत। सुदैवाने लॉट्स पडलेले आहे, कुठला वॉर्ड कुठल्यासाठी रिझर्वही ठरलेला आहे। या कामासाठी स्थानिक पातळीवर या एक कोऑर्डिनेशन कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या अनेक बैठका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कुठल्या पक्षाला कुठले वॉर्ड द्यायचे, किती जागा द्यायच्या याच्या बाबतीमध्ये सर्व निर्णय होतील। मित्रांनो, नव्या मुंबईमध्ये अनेक अडचणी आहेत। त्या मागची 25-30 वर्ष इथल्या लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षमतेमुळे पेंडिंग आहेत। आता सुदैवाने महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार आलेलं आहे आणि यांनी या ठिकाणी दादांकडे अर्थ खातं आहे, शिंदे साहेबांकडे नगरविकास खातं आहे, त्यामुळे इथले जे प्रामुख्याने प्रश्न आहे, प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली गरजेपोटी जी घरं आहेत ती घरं आहे त्या परिस्थितीमध्ये रेग्युलराइज करावं, अशा प्रकारची आपल्या सगळ्यांच्या वतीने मी या मंचाला विनंती करतो आहे। दादा, या शहरामध्ये सगळ्यात मोठा दुसरा जर कुठला प्रश्न असेल तर शिडकोने बांधलेल्या बहुतेक इमारती या मोडकळीस आलेल्या आहेत आणि त्याची अवस्था इतकी वाईट आहे की कुठल्या दिवशी काय घडेल याची भीती, म्हणजे मृत्यूच रोज डोळ्यासमोर ठेवून ही सगळी माणसं या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांची संख्या, राहणाऱ्यांची संख्या सर कमीत कमी 2.5 ते 3 लाख लोकांची, नागरिकांची आहे आणि अतिशय वाईट अवस्था आहे। त्याचं रिडेव्हलपमेंट करण्याचं काम आपल्याला ताबडतोब हाती घ्यावं लागेल। या बाबतीमध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांशी कमिशनरशी सविस्तर चर्चा केलेली आहे। अनेक दिवस हा प्रश्न जो आहे हा कागदोपत्रीत चाललेला आहे, याच्या बाबतीमध्ये काहीतरी ठोस निर्णय घेऊन या 2-3 लाख लोकांना निर्णय रिलीफ देणं फार गरजेचं आहे। याच्याशिवाय या शहरामधले अनेक प्रश्न आहे। झोपडपट्टीमध्ये सुमारे 2-2.5 लाख लोक राहतात, त्याच्या बाबतीमध्ये SRA किंवा SRD बाबत आपल्याला निर्णय घेऊन या सगळ्या लोकांना मुंबईमध्ये जसं SRA राबवतात तशाच पद्धतीने काहीतरी निर्णय आपल्याला घेऊन या लोकांसाठी कायमची पक्की घरं देणं गरजेचं आहे। आपल्याला कल्पना आहे की या नव्या मुंबईमधली MIDC ही वन ऑफ द बिगेस्ट आहे आणि त्या ठिकाणी सोयीसुविधा कमी आहे। महापालिकेने MIDC ने काही प्रमाणामध्ये प्रयत्न केलेला आहे, परंतु MIDC मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी शासनाने जर विशेष निधी दिला तर मला असं वाटतं की इथले बरेचसे प्रश्न आहेत, MIDC आणि त्याच्यावर अवलंबून असलेली सगळी जी मंडळी आहे हे सगळे प्रश्न त्या अनुषंगाने आपल्याला सोडवता येतील। आदरणीय शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन मुंबईमध्ये किंवा सगळ्याच आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन मुंबईमध्ये एक विशिष्ट एरियापर्यंतच्या घरांना घरपट्टी माफ केली, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। तसाच निर्णय जर या ठिकाणी घेण्यात आला, कारण या शहरामध्ये गरीब मंडळी खूप मोठ्या प्रमाणावर राहतात, त्यांनाही मोठा रिलीफ याच्या बाबतीमध्ये मिळेल असं फक्त मी आपल्याला या ठिकाणी नम्रपणाने नमूद करतो। दादा, या ठिकाणी पूर्वी आपल्याला माहिती की थोडी दहशत होती, दादागिरी होती आणि आमचंच घरचं हे सगळं महापालिका आहे आणि शहर आहे अशा प्रकारची मानसिकता असणारं नेतृत्व इथं होतं। मी अगदीच उदाहरण द्यायचं तर दादा, आपण आता येताना पाहिलं असेल मोठे मोठे आपल्या लोकांनी, महाविकास आघाडीच्या लोकांनी बॅनर लावले होते, काल दम देऊन त्यांना बॅनर काढायला लावले होते, परंतु मग कार्यकर्त्यांनी शिवसेना पद्धतीने काय करायचं ते करून परत बॅनर लावले। तर ही मानसिकता जी आहे, ही मानसिकता याचं कायमचं उच्चाटन करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची या महाविकास नव्या मुंबईच्या महाविकास आघाडीला फार गरज आहे आणि निश्चितपणाने आपण, आम्ही ज्या मागण्या करतो आहोत याचा
सीरियसली विचार कराल अशी सगळ्यांनाच आम्हाला खात्री आहे। आणि आपल्या सगळ्यांना ऐकण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर सगळे अपेक्षा घेऊन या सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे। आपण सगळे या ठिकाणी आला आपलं खूप खूप स्वागत आहे। आणि पुन्हा एकदा आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला आपलंही खूप खूप स्वागत करतो। जय हिंद जय महाराष्ट्र।